अश्विन सगळ्यात उत्सुकता आहे ती धनंजय मुंडे यांच्या बाबतची सुद्धा. खरंय, परळीमध्ये नेमकं काय होणार, इंटरेस्टिंग लढाई आहे आणि त्याकरता अपडेटसाठी आपण जाऊया गोविंद शेळके यांच्याकडे. गोविंद, परळीची ही लक्षवेधी लढाई. अश्विन, परळीची ही लढाई केवळ धनंजय मुंडे यांचं काय होणार असं नाहीये, तर परळीच्या इतिहासामध्ये मागच्या अनेक विधानसभा निवडणुकीमध्ये कधी नव्हत्या अशा घटना घडल्या, आणि त्या म्हणजे परळी शहरामध्ये आता होर्डिंग लागलेत, धनंजय मुंडे यांच्या विजयाचे होर्डिंग लागलेत. इतका कॉन्फिडन्स धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र हे होत असताना राज्याचं लक्ष परळीकडे यासाठी आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारंगे पाटील यांच्या फॅक्टरनी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. आता त्याच पंकजा मुंडेच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये 70,000 जास्त मताची लीड धनंजय मुंडे यांनी मिळवून दिली होती असा दावा करण्यात आला होता. आता परत एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे ज्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. स्वाभाविक आहे, मतदान केंद्रावरती मतपेट्या फोडण्यात आल्या होत्या, काही संवेदनशील वातावरण बनलं होतं, त्यामुळे बंदोबस्त पण या ठिकाणी तगडा लावण्यात आलेला आहे. एकूण बीड जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघावरती अशा प्रकारची मतमोजणीला काही मिनिटांमध्ये सुरुवात होते आहे. मात्र सगळ्यात मोठी लढाई लढत असणार आहे ती या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये, जिथे धनंजय मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे. आणि जो निकाल आहे तो आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये कदाचित स्पष्ट होणार आहे. धन्यवाद गोविंद या सगळ्या अपडेट बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.